देनधान्येपनामची दे, 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 माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची आमची माती नमस्कार शेतकरी बंधून आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे डांगी देशी गोवंश संवर्धनाचं महत्व आपण सर्वांना माहिती आहे की आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पशुपालन करताना अनेक समस्या येत असतात त्यांच्या संगोपनाविषयी संवर्धनाविषयी बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती नसतात किंबहुना या संगोपनामध्ये त्यांना खूप अडचणी येत असतात आणि यावरच जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमातून करणार आहोत आणि त्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मिलिंद भणगे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आपण डॉक्टरांकडून या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की देशी गोवंश संवर्धन याबाबत आजकाल आपण अनेक गोष्टी ऐकतो अनेक गोष्टी पाहतो तर मग नेमका हा विषय आताच ऐरणीवर का बरं आला असावा सर्वसाधारणपणे वाढत्या लोकसंख्येची गरज भागावी याकरता दूध उत्पादनामध्ये वाढ करण्याची गरज भासली सन एकोणीसशे बहात्तर पासून आपण संकरीकरणाचा देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला यानंतर दूध उत्पादन झपाट्याने वाढत गेलं मात्र आजच्या काळामध्ये दुधामधील भेसळ तसंच दुधाची प्रतवारी अति निगडीचे प्रश्न बरेच वेळा दिसून येत आहेत या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा असा की माणसांची क्रयशक्ती वाढलेली दिसून येते प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत सजग झालेला दिसून येतोय त्यामुळं त्याची मागणी असते की मला सकस आणि निर्भेळ दूध मिळायला हवं या पार्श्वभूमीवर चांगलं दूध कुठून मिळेल तर मग त्याकरता देशी गोवंशाकडे आपण वळू शकतो का अच्छा कारण त्या ठिकाणी जे दूध मिळत आहे आता नुकतंच एक संशोधन झालं होतं त्या ठिकाणी ए टू प्रकारचं दूध असं म्हटलं जातं की ए टू प्रकारचं दूध हे आरोग्यासाठी अतिशय उपयोगी दूध आहे त्यामुळे अनेक प्रकारचे आजार देखील टाळले जातात आणि संशोधनामध्ये असं देखील सिद्ध झालंय की देशी गोवंशापासून मिळणारं दूध जे आहे ते ए टू प्रकारचं आहे आणि या कारणामुळे देशी गोवंश संवर्धनाकडे लोकांची दृष्टी वळू लागली आहे सर मला सांगा की ह्या देशी संवर्धनाचे आणखीन काय फायदे आहेत सर्वप्रथम म्हणजे देशी गोवंशामध्ये दे असलेली प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती अतिशय उत्तम असते त्यामुळे यांना खूपच कमी आजार होतात आणि त्या आजारांना देखील कमी बळी बळी पडलेली दिसून येतात यांना जो काही उपचार केला जातो त्या साध्या उपचारांना देखील ते त्वरित प्रतिसाद देतात आणि त्यामुळे होतं काय की उपचारांचा खर्च खूपच कमी झालेला दिसून येतो दुसरं म्हणजे दूध दुधाची प्रतवारी अतिशय उत्कृष्ट असते आणि असं म्हटलं जातं की या देशी गोवंशापासून जे काही दूध मिळणार आहे त्यामुळे अनेक रोगांना अटकाव देखील केला जाऊ शकतो अच्छा या ठिकाणी दोन मुद्दे मला निश्चितपणे सांगायचे वाटतात की देशी गोवंशाचे अनेक फायदे जे चर्चेला जातात आता मीडियामध्ये दे देखील अनेकदा बातम्या नुकतीच एक बातमी आली होती की गाईच्या गोमूत्रामध्ये सोने सापडले होते दुसरी एक बातमी अशी की ब्राझील देशाने आपल्या भारतीय गाईला त्यांच्या देशामध्ये नेऊन त्यावर संशोधन केलं आणि तिचं दूध उत्पादन पासष्ट लिटर प्रतिदिन प्रति गाय या स्तरापर्यंत वाढवलं हे आपल्या भारत देशामध्ये सुद्धा करता येणं शक्य आहे आणि या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाकडे अतिशय लोकांनी मनपूर्वक लक्ष देण्याचं दिसून येत आहे यापुढचा प्रश्न असं विचारायचं की देशी गोवंशाचे काही वेगवेगळे -वेग प्रकार असतील तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल नक्कीच देशी गोवंशाचे तीन भागांमध्ये विभाजन आपण करू शकतो सर्वप्रथम म्हणजे दूध उत्पादक जनावरं ज्या पूर्वपार आपण दुधासाठी उत्पादनासाठी वापरल्या जातात अशा गीर साहिवाल आदी जाती आपण दूध उत्पादनासाठी म्हणून मानतो दुसरं म्हणजे काही देशी गोंश हे वस्तुत काम तसेच बैलगाडीचं काम किंवा ओझं वाहण्याचं काम अशा स्वरूपासाठी वापरले जातात याच्यामध्ये दे देखील आपण डांगी खिलार आदी जातींचा समावेश करतो आणि काही जाती अशा आहेत की ज्या दोन्हीकडे थोड्या थोड्या प्रमाणात काम करू शकतात म्हणजे ड्युएल पर्पज आपण त्याला म्हणतो म्हणजे यांचं दूध देखील मिळू शकतं आणि तसंच या शेती कामासाठी तसंच वाहतुकीसाठी सुद्धा उपयोगी पडतात बहुउपयोगी बहु 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 यामध्ये आपण गवळव थारपारकर देवणी अच्छा तसंच काही प्रमाणात डांगी देखील यांचा देखील समावेश करतो ओके आता आपण मुख्यत्वे डांगी जातीकडे वळणार आहोत तर डांगी जातीचा उगम आणि आजची स्थिती यावर काय सांगाल तुम्ही डांगी जात ही मूलतः गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली मात्र त्यानंतर तिचा प्रसार हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये नाशिक अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये झालेला दिसून येतो कारण मूलत या भागामध्ये डोंगराळ आदिवासी प्रदेश आहेत या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले राजूर इत्यादी तालुके तसंच इगतपुरी आणि सिन्नर हे तालुके आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग आणि तसंच भात शेतीचं जे क्षेत्र म्हटलं जातं ज्याला पेठ आणि सुरगाणा हे तालुके या ठिकाणी देखील डांगी जात आढळून येते भारतीय देशी गोवंश असल्याकारणाने ह्या जातीचा अनेक ठिकाणी प्रसार झालेला दिसून नुकतंच आता कोल्हापूर हैदराबाद आदी ठिकाणी सुद्धा हा देशी गोवंश नेण्यात येतोय आणि त्याचं त्याच्यावर संशोधन करण्यात येत आहे एक महत्वपूर्ण बाबीचा या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की डांगी या जातीचे गुणसूत्रांचं गुणात्मक आणि रचनात्मक अभ्यास हा मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ मुंबई या ठिकाणी करण्यात आला याला आम्ही जीन मॅपिंग असं म्हणतो या जीन मॅपिंगचा उद्देश असा की गुणसूत्रांचा अभ्यास असा करण्यात आला की उद्या जाऊन आपण त्याचं पेटंट घेऊ शकतो म्हणजे यावर आपण या जातीवर हक्क प्रस्थापित केलेला असेल म्हणजे उद्या जर समजा ही जात परदेशामध्ये नेली गेली तरी सुद्धा या जातीवर आपण आपला हक्क निश्चितपणे अबाधितपणे ठेवू शकू सर या व्यतिरिक्त डांगी जनावरांची नेमकी वैशिष्ट्य आपल्याला काय येईल डांगी जनावर सर्वप्रथम म्हणजे काटक आहे आणि त्यांच्या त्वचेमध्ये असे काही स्राव तयार करण्याची क्षमता असते की त्या कारणामुळे हा तेलकट प्रकारचा स्राव असतो आणि हा स्राव त्वचेमधनं बाहेर स्रवला जात असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जरी सुरू असेल तरी सुद्धा ही जनावरं पावसामध्ये काम करू शकतात त्यामुळे भात शेती जिथे जिथे केली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डांगी जनावरांचं संगोपन आणि संवर्धन झालेलं दिसून येतं दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे बळकट असलेली शिंग आणि खूर त्यामुळे चिखलामध्ये देखील दीर्घकाळपर्यंत यांना काम करण्याची क्षमता त्या बैलांमध्ये दिसून येते आणि ह्या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे डांगी जात ही मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय यशस्वीपणे प्रस्थापित झालेली दिसून येते अच्छा आ, सर या जातीच्या जनावरांचा विशिष्ट असा रंग असतो का हो डांगी जनावर प्रामुख्याने काळा आणि पांढरा या रंगामध्ये दिसतं तसंच तांबड्या रंगाचा देखील अंतर्भाव या ठिकाणी आहे हा शरीराचा रंग पांढरा आहे आणि त्याच्यावर वेटोळ्या किंवा गोल वेटोळ्या रंगाचे असे काळे ठिपके असतात मात्र ठिपक्यांची रचना ठिपक्यांचं ठिकाण आणि ठिपक्यांचं प्रमाण यावरून त्याचे अनेक उपप्रकार पडतात म्हणजे काळ्या रंगाचे ठिपके जर जास्त असतील तर त्याला बहाळा असं म्हटलं जातं मग त्यावरून त्याचे काळा बहाळा आणि तांबडा बहाळा असे दोन उपप्रकार आहेत तसंच काळा रंग अगदीच कमी आहे म्हणजे चेहऱ्याच्या भागात किंवा पायाच्या भागात येत अशा वेळेला तशा जनावरांना पारा असं म्हटलं जातं त्यानंतर मणेरी हा एक उपप्रकार देखील त्यामध्ये आहे ज्यामध्ये सर्वात जास्त काळा रंग आणि त्यावर पांढरे ठिपके अशा स्वरूपाचा जो काही रंग दिसतोय त्याला देखील मणेरी अशा प्रकारच्या उपप्रकारामध्ये म्हटलं जातं मात्र एक वैशिष्ट्य आहे की डांगी जनावरांमध्ये काही ठराविक ठिकाणी शरीरावर विशिष्ट रंग आढळतात काळा रंग हा प्रामुख्याने कानाच्या आतल्या बाजूला तसंच शेपटीचा गोंडा स्त्री जनावरांमध्ये मायांक पुरुष किंवा नर जनावरांमध्ये वृषणाचा भाग या ठिकाणी काळा रंग प्रामुख्याने आढळतो तसंच काळ्या रंगाचे ठिपके प्रामुख्याने पाठीवर देखील जास्त दिसतात श्वास घेण्याची जागा ज्याला मजल म्हणतो नागपुडी म्हणतो आपण तर ही नागपुडी देखील काळ्याच रंगाची असते आणि ही देखील मोठ्या आकाराची असते तसंच कपाळ देखील फुगीर असलेलं दिसून येतं सर या डांगी जातीच्या बैलांविषयी किंवा डांगी गायींबद्दल आपल्याला काय सांगता येईल सर्वसाधारणपणे डांगी बैलांची उंची ही पंचेचाळीस ते पन्नास इंच आहे खांद्याच्या मागच्या बाजूने जेव्हा जमिनीपर्यंत मोजली जाते तेव्हा तसंच यांच्या छातीचा घेर हे अठ्ठावन्न ते साठ इंचापर्यंत दिसतो अतिशय भक्कम शरीर आणि थोडीशी सैलसर असलेली त्वचा, त्वचा। हे बैलांचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं महत्वपूर्ण म्हणजे शिंग आणि खुरांची भक्कमपणा यामुळे जवळपास खुरांचे आजार हे या बैलांमध्ये दिसतच नाहीत कारण दीर्घकाळपणे चिखलामध्ये देखील त्यांना काम करायला लागतं गायींच्या बाबतीत मात्र अनेक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे या ठिकाणी चर्चेला येतात की अठरा ते चोवीस महिन्यांमध्ये सर्वप्रथम ही कालवड माझावर आलेली दिसून येते त्यानंतर तिचे संपूर्ण जीवनभरामध्ये सात ते आठ वेत मिळतात म्हणजे सात ते आठ वाजरा आपण तिच्यापासून अपेक्षित करू शकतो दूध उत्पादनाच्या बाबतीत मात्र ही जात थोडी कमी आहे साधारणपणे दिवसाला तीन ते चार लिटर फक्त इतकं दूध त्या गाईपासून मिळू शकतं मात्र हे अतिशय निर्भेळ आणि ए टू प्रकारचं दूध आहे हे या ठिकाणी विशेष उल्लेखनीय दुसरं म्हणजे एका वेतामध्ये तिच्यापासून साधारणपणे साडेचारशे ते आठशे लिटर दूध मिळू शकतं अगदीच हो हो। वैशिष्ट्यपूर्ण घटनांमध्ये आठ ते नऊ लिटर प्रतिदिन देणाऱ्या गायी देखील माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत आणि सर्वसाधारणपणे दूध देण्याचा कालावधी हा दीडशे ते एकशेऐंशी दिवसांपर्यंतचा आहे या पार्श्वभूमीवर बरेच ठिकाणी असं पण दिसून येतं की या गायींचं संगोपन करताना जर समजा नर वासरू जन्माला आलं तर बहुतांश वेळा दूध हे त्या नरवासरालाच दिलं जातं जेणेकरून हा वासराचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढे जाऊन त्याच्यापासून एक चांगला बैल तयार करून आपण तो विकू शकू ही धारणा शेतकऱ्यांमध्ये दिसून येते त्यानंतर या काही बहुतेक वेळा नैसर्गिक रेतनाने तसंच कृत्रिम रेतनाने देखील भरवल्या जातात काही अंगभूत वैशिष्ट्यांमुळे त्या ठिकाणी सर्व्हिसायस आम्ही ज्याला म्हणतो गर्भाशयी मुख मोठे असणं आदी समस्या त्या ठिकाणी आढळतात तथापि ह्या काही खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे आणि या गोवंशाचं संगोपन करायला विशेषतः आदिवासी बहुल डोंगराळ आणि अति पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे त्या शेतकरी स्वतः आवडीने करतात जसं आपण म्हणाल की आदिवासी हा प्रामुख्याने गरीब आहे हो। त्यामुळे अनेकदा डांगी जनावरांचे कळप हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शक्यतो कोकणामध्ये सहा सहा महिन्यांकरता पायी चालत नेऊन दुसरीकडे सुद्धा मायग्रेट झालेले दिसून येतात सर या डांगी गोवंशाच्या संवर्धनासाठी आपल्याला काही विशिष्ट उपाय सांगता येतील का डांगी गोवंशाच्या संवर्धनासाठी अनेक उपाय केले जातात सर्वप्रथम म्हणजे अनेक वर्षांपासून डांगीचा जो भाग आहे इगतपुरी आणि घोटीचा परिसर मानला जातो या ठिकाणी डांगीची सोसायटी स्थापन करणे जेणेकरून पशुपालकांनी एकत्र यावं आणि डांगीच्या संगोपनासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकू याबद्दल चर्चा होणं किंवा उपाययोजना त्याबद्दल सांगण्यात येणं शासनाची त्या ठिकाणी मदत घेणं किंवा आपल्या योजना शासनापुढे मांडणं अशा पद्धतीचे उपाय त्या ठिकाणी करण्यात आले होते अशा प्रकारची सोसायटी आजही अस्तित्वात आहे, आहे। त्यानंतर या परिसरात जे काही निकृष्ट वळू आहेत किंवा शुद्ध जातीचे डांगी नाही आहेत अशा निकृष्ट वळूंचं खच्चीकरण करणं त्यानंतर चांगले जे डांगी वळू आहेत त्यांना नैसर्गिक रेतनासाठी उपलब्ध करून देणं हाही पर्याय त्या ठिकाणी आहे कृत्रिम रेतनाची सुविधा देखील चांगले वळूंचं निवड करून त्यापासून रेत वीर बाजूला करून त्याच्या रेतमात्रा तयार करणं आणि त्याच रेतमात्रा आपण कृत्रिम रेतनासाठी वापरणं हाही तिसरा पर्याय त्या ठिकाणी दिसतोय त्यानंतर अनेक ठिकाणी पशु प्रदर्शनं तसंच मेळावं मेळावे शिबीर आदी देखील पर्याय हे पशुसंवर्धनामध्ये संगोपनामध्ये डांगींसाठी वापरले जातात अच्छा सर आता या डांगी जनावरांच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण बोललो तर त्याच्याबद्दल ज्या काही उपाययोजना आपल्याला तुम्ही म्हणताय तिथे शासनाकडून सुद्धा तुम्हाला त्याची काही माहिती मिळते का म्हणजे मदत मिळते का संवर्धनाविषयी किंवा संगोपनाविषयी डांगी जनावरांच्या पशुसंवर्धनामध्ये पशुसंवर्धन पशु विभागाचा अतिशय मोलाचा सहभाग आहे म्हणजे क्षेत्रीय स्तरावर काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे डांगीच्या संवर्धनामध्ये हिरिने सहभाग घेताना दिसून येतात म्हणजे शासनाच्या अनेकविध योजना तळागाळातील पशुपालकापर्यंत पाठवणं त्यांच्या जनावरांच्या संगोपनासाठी येणाऱ्या अडचणी दूर, दूर करणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं तसंच विविध प्रकारचं लसीकरण आहे त्यानंतर एकमेकांचा प्रतिसाद सहभाग हा शेतकऱ्यांचा स्वतःहून सहभाग घेणं आता या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो प्रदर्शनाचा इगतपुरी तालुक्यामधील घोटी या ठिकाणी गत छत्तीस वर्षांपासून एक पशु प्रदर्शनाचा आयोजन केलं जातं हे विशेष करून डांगींचं पशुप्रदर्शन असतं स्पेशली हो oh. या ठिकाणी ग्रामपालिका घोटी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि महाराष्ट्र शासन या तिन्हींच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने अशा ठिकाणी हे आ, प्रदर्शन हे आयोजित केलं जातं आणि अतिशय उत्साहाने सर्व पशुपालक तसंच पशुवर्धनाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसंच ग्रामपालिकेचे लोक हे त्यामध्ये सहभागी होत असतात कदाचित वर्षातन एकदा येणारा हा सण असतो आणि या सणाची तयारी ही वर्षभर सुरू असते म्हणजे या प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी वळूंना तयार करणं कारण या ठिकाणी जनावरांचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभाजन करून त्यांच्यामध्ये निवड चाचणी ठेवली जाते हे स्पर्धात्मक दृष्टिकोनातून घेतलं जातं आणि या ठिकाणी मी प्रकार सांगू इच्छितो की डांगी अदात म्हणजे दात पूर्ण न वाढलेलं डांगी दोन दात चार दात सहा दात डांगी जुळलेले तसंच बैलजोडी डांगी कालवड आणि डांगी गाय असे अनेक प्रकारांमध्ये जनावरांचं वर्गीकरण करून त्यांना त्या त्या वर्गामध्ये परीक्षण केलं जातं अतिशय तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात महाराष्ट्र स्तरावरची आणि त्या तज्ञ मंडळींच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक तसं उत्तेजनाचं बक्षीस त्या ठिकाणी देत आहोत या ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख स्वरूपात बक्षीस मिळत असतं बरोबर आणि या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जनावरांची देवाणघेवाण खरेदी विक्री देखील होत असते त्यामुळे हे जे व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध होते शेतकऱ्यांसाठी हे डांगी जनावरांच्या पशुपालनामध्ये प्रोत्साहनात्मक म्हणून कार्य काम करत आहे अशाच पद्धतीचे छोटे छोटे प्रदर्शन आणखी या डांगीच्या प्रदेशांमध्ये देखील घेतले जातात उदाहरणार्थ राजूर आणि अकोले या ठिकाणी देखील प्रदर्शन घेतले जातात तसंच ग्रामीण पातळीवर देखील खिरविरे म्हणून एक गाव आहे अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी देखील अशा पद्धतीचं प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि जे पशु बक्षीस मिळवतात त्यांना या प्रदर्शनात जवळपास एक एक लाख रुपये प्रति बैल इतकी मोठ्या प्रमाणात सुद्धा किंमत मिळते आणि आता आपण देशी गोवंशाची चर्चा करतोय या पार्श्वभूमीवर या डांगीचं संगोपन आणि संवर्धन करणं त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय आनंदाचं वाटतं कामधेनु दत्तग्राम योजना ऐकिवात आहे या पर्टिक्युलर देशी गोवंशाच्या संवर्धनाच्या विषयात तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल मूळ संकल्पना अशी आहे की पशुसंवर्धनाच्या सर्व योजना एकाच गावामध्ये आपण जर राबवू शकलो तर त्या गावात असलेल्या पशुधनाचं आरोग्यमान हे उंचावलं जाईल तसंच तिथल्या लोकांना पशुधनाविषयी जी काही गोडी निर्माण होणार आहे त्यामुळे पशुधनाची संख्याही वाढेल आणि पशुपालनाकडे लोकांचा कल वाढेल कामधेनु दत्तक ग्राम योजना ऐकिवात आहे या पर्टिक्युलर देशी गोवंशाच्या संवर्धनाच्या विषयात तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अतिशय नाविन्यपूर्ण अशी वाटणारी ही कामधेनू दत्तक ग्राम योजना आहे मूळ संकल्पना अशी आहे की पशुसंवर्धनाच्या सर्व योजना एकाच गावामध्ये आपण जर राबवू शकलो तर त्या गावात असलेल्या पशुधनाचं आरोग्यमान हे उंचावलं जाईल तसंच तिथल्या लोकांना पशुधनाविषयी जी काही गोडी निर्माण होणार आहे त्यामुळे पशुधनाची संख्याही वाढेल आणि पशुपालनाकडे लोकांचा कल वाढेल या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षी एक एक नवीन गाव घ्यायचं आणि तिथल्या सर्व जनावरांना एक वेळापत्र काखून त्या पद्धतीने पशुपालनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करायचं उदाहरण द्यायचं झालं तर जंतनाशक शिबीर असेल वंध्यत्व निवारण शिबीर असेल अंगावरची गोचिड गोमाशा निर्मूलन असेल तसं त्यांच्या गोठ्यांची व्यवस्था कशी असावी पशुपालकांना प्रशिक्षण आहे त्यांना सहलीचं आयोजन केलं जातं तसंच या ठिकाणी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना एकत्र घेऊन त्यांचं पशुपालकांचं मंडळ स्थापन केलं जातं जेणेकरून कामधेनू ग्राम योजना ही त्या गावात नियमितपणे पुढे चालू राहावी आणि पशुपालनाची गोडी वाढावी तसंच दूध उत्पादनाकडे देखील लोकांचा कल वाढावा या दृष्टिकोनातून अशी नाविन्यपूर्ण असलेली ही योजना यामध्ये दुग्ध स्पर्धांचं आयोजन देखील केलं जातं त्याचं काय स्वरूप असतं यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या ज्या काही जनावर आहेत ज्या काही गायी आहेत या गायींना एका ठिकाणी बोलावून त्यांचं एकाच वेळी दूध काढून मोजलं जातं यामुळं काय होतं की एक छान स्पर्धा निकोप स्पर्धा त्या ठिकाणी तयार होते म्हणजे पशुपालकांना प्रत्येकाला वाटतं की माझ्या गाईने जास्त दूध द्यावं आणि मला न आणि त्यामध्ये रोग स्वरूपाची बक्षीस देखील आयोजित केले देण्यात आलेली असतात त्यामुळे या बक्षिसांचं त्या ठिकाणी प्रलोभनात्मक काम होतं आणि लोकांचं पशुपालकांनी काय दुबत्या गाईला जास्त आहार दिला जायला पाहिजे आपल्याला माहिती आहे की दूध उत्पादनासाठी जनावरांचा आहार हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि आदिवासी बहुल खेड्यामध्ये गरिबी थोडी प्रामुख्याने दिसते त्यामुळे अशा प्रकारे दुग्धस्पर्धांचं आयोजन करून तसंच अशा पात्र गायींना खनिज मिश्रणं तसंच काही आपण त्यांचं दूध उत्पादन वाढेल या दृष्टिकोनातून काही देऊ शकतो का अशा बाबी देखील त्या स्पर्धांमध्ये अंतर्भाव केलेला असतो आणि एक चांगल्या पद्धतीचं चा एक नियोजन त्या ठिकाणी करून खूप सुंदर अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित केली जात असते याचाच एक आणखीन एक भाग आहे की सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम तर त्याबद्दल काय माहिती द्याल अतिशय महत्वपूर्ण योजना या ठिकाणी सर्व प्रकारच्या भारतीय म्हणेन किंवा महाराष्ट्रीयन म्हणेन या देशी गोवंशासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी आणलेली आहे आ, याला आम्ही जेनेटिक इम्प्रुव्हमेंट स्कीम असं म्हणतो मुळात काय होतं की आपल्याकडे शुद्ध जातीची जनावरं किती आहेत तर त्याकरता या शुद्ध जातींच्या जनावरांची संख्या वाढली तर भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीच्या जनावरांची संख्या तर वाढेलच दूध उत्पादन वाढेल आणि आपण देशी गोवंशापासून जे काही फायदे मिळवणार आहोत ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने मिळवता येईल या योजनेमध्ये जास्तीत जास्त शुद्ध वाटणाऱ्या जनावरांची निवड केली जाते त्या पशुपालकांना मार्गदर्शन केलं जातं त्या जनावरांना ओळख पटण्यासाठी कानावर एक बिल्ला मारला जातो म्हणजे त्यापुढे तिची आयुष्यभर ती ओळख ठरते बरोबर अशा जनावरांना अतिशय शुद्ध जातीच्या विर्याने फलित करून दिलं जातं आणि हे फलित करून दिल्यानंतर तिच्यापासून जी काही उत्पत्ती तयार होते या ठिकाणी मादी जनावर जर त्या ठिकाणी जन्माला आलं तर त्याच्यासाठी काही निकष त्या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे म्हणजे सर्वसाधारणपणे त्या कालवडीची संगोपन हे त्या पशुपालकांनी चांगलं करावं सहा महिन्यामध्ये या कालवडीचं वजन जे त्या निकषांमध्ये बसेल या पद्धतीने जर त्यांनी करून दाखवलं भरपूर दूध जर त्या कालवडीला पाजलं तर सहा महिन्यानंतर त्या निकषांमध्ये तो जर पास झाला तर त्याला आपण पाच हजार रुपये हा प्रोत्साहनात्मक अनुदान त्या ठिकाणी देत असतो जेणेकरून त्याला त्या पशुपालनाची गोडी निर्माण व्हावी मात्र या ठिकाणी जर वासरू जर जन्माला आलं तर एकूण जन्मणाऱ्या वासरांपैकी दोन टक्के वासरं हे शासन परत खरेदी करणार आहे अशा पद्धतीने ते आश्वासित देखील करण्यात आलेले आहे त्यामुळे वासरू जन्माला येऊ किंवा मादी वासरू जन्माला येऊ या दोन्ही वासरांना एक अतिशय चांगलं भवितव्य तयार करायचं आहे एक उद्देश या ठिकाणी असा आहे की पुढील सात वर्षामध्ये किमान दीड लाख शुद्ध जातीच्या डांगी कालवडी या ठिकाणी या योजनेमधून आपण तयार करणार आहोत आणि म्हणून आत्ता देखील ज्या काही कालवडी किंवा गाई या योजनेमध्ये समावेश केल्या जातात त्यांच्यासाठी देखील काही थोडे निकष या ठिकाणी करून ठेवण्यात आले आज जेव्हा बाहेर म्हशीचं दूध किंवा गायीचं दूध हे पन्नास किंवा चाळीस रुपये लिटरने विकलं जातं त्याच पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचं शुद्ध निर्भीड आणि सखज दूध हे किमान ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति लिटर आजही विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि अनेक ठिकाणी ते उपलब्ध देखील आहे सर या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने देशी गोवंशाचं संवर्धन आपण करतोय किंवा करायला हवं असं जर सांगायचं आणि त्या व्यतिरिक्त आमच्या शेतकऱ्यांना या चर्चेच्या अनुषंगाने नेमका संदेश काय द्याल जेव्हा संशोधन हाती घेण्यात आलं त्यावेळेस असं दिसलं की देशी गोवंशापासून जे मिळणारं दूध आहे हे सकस आहे निर्बळ आहे आरोग्यास उपकारक आहे आणि याचे अनेकविध फायदे दिसून येत आहेत मग आपण अशा देशी गोवंशाचं संवर्धन का करू नये आज जेव्हा बाहेर म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध हे पन्नास किंवा चाळीस रुपये लिटरने विकलं जातं त्याच पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचं शुद्ध निर्भेळ आणि सकस दूध हे किमान ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति लिटर आजही विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि अनेक ठिकाणी ते उपलब्ध देखील आहे शेतकऱ्यांनी थोडक्यात या देशी गोवंशाचं संगोपन व्यवस्थित केलं तर निश्चितपणे त्यांचं भविष्य हे उज्ज्वल असेल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अगदी निश्चितच आणि आपल्याकडे आणखी एक चांगलं संशोधन त्या ठिकाणी येत आहे म्हणजे जनावराला रेतन केल्यानंतर नैसर्गिक के असो किंवा कृत्रिम रेतन केल्यानंतर तो नर किंवा मादी वासरू जन्माला येणार आहे परंतु येत्या भविष्यकाळामध्ये शास्त्राची मदत घेऊन आपण केवळ मादी जनावरच कसं उत्पन्न होईल याविषयी देखील संशोधित केलेलं आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की गुणसूत्रांचे दोन प्रकार आहेत एक्स आणि वाय वाय गुणसूत्र हे नर जनावरांच्या जन्माला येण्यासाठी कारणीभूत ठरत असतं त्यामुळे कृत्रिम रेतन करताना त्या विर्यामधून वाय गुणसूत्र बाजूला काढून जर घेतलं तर केवळ त्या ठिकाणी एक गुणसूत्र त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे आणि अशा एक गुणसूत्र युक्त वीर्य ज्यावेळेस कृत्रिम रेतनासाठी वापरलं जाईल तर त्यामुळे नुसत्याच मादी काळ जनावर किंवा कालवडीच जन्माला येतील याविषयी देखील संशोधन घेण्यात आलेले आणि भारतामध्ये अशा पद्धतीचे काही अमेरिकन यंत्र देखील आणण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं नजिकच्या भविष्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं सेक्स सिमेंट आम्ही म्हणतो असं सेक्स सिमेंट वापरलं जाणार आहे आणि त्यामधून आपण बऱ्याचशा चांगल्या कालवडींची उत्पत्ती देखील करू शकणार आहोत मला वाटतं सरांनी आज जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आमच्या शेतकरी बांधवांनी जर देशी गोवंशाचं संवर्धन करायचं ठरवलं तर त्यांचा येणारा भविष्यकाळ हा निश्चितपणे उज्ज्वल असेल यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही सर आपण आज इथं आलात आणि ही जी बहुमोल माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद